अनेक ज्येष्ठ यानंतर आपल्या देशाच्या सेवेमध्ये या ज्या काही मेजर आर्मीने जे योगदान दिलेलं आहे त्यांचा छोटासा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. नव्या वर्षाला त्यांची प्रेरणा आपण सर्वजण घेऊयात. एकदा जोरात टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन. यानंतर आपल्या सोलापूरमधील काही उदयोन्मुख खेळाडूंचा आपण या ठिकाणी सत्कार करीत आहोत. कुमारी वरदा शंतनू कोर्टीकर, मी पवार सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या पवारचं कुमारी वरदाचं या ठिकाणी अभिनंदन सत्कार करावा. वरदाचं या ठिकाणी छोटी डोकरी बास्केटबॉल नॅशनलमध्ये हिमाचल प्रदेश येथे 14 ते 21 नोव्हेंबरला गेली होती, त्यामध्ये तिला पदक मिळालेलं आहे. तिचं अभिनंदन आपण सत्कार करीत आहोत. त्या ठिकाणी अनेक खेळाडू सत्कारास पात्र असे आहेत, पण एक ज्यांचं वय 95 वर्ष आहे तरी पण आज व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत चालत. खरोखरच त्या मातेला सलाम. 40 वर्षापासून नवजात बालकांना दरवर्षी 1 जानेवारी तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या विविध उपक्रमामध्ये मोफत मच्छरदाणी देण्यासाठी आमच्या मावशी प्रयत्न करीत असतात. वृषंतवा सिद्धराप्पा भुसेटी, वय 95 वर्ष आहे, पण त्यांचा आवाज, त्यांचं चालणं खरोखरच आपल्याला लाजवेल असं आहे. त्यानंतर सिद्धरामप्पा शिवप्पा तालिकोटी, आमचे ज्येष्ठ नागरिक सिद्धरामप्पा शिवप्पा तालिकोटी. आणि ह्या कामी प्राध्यापक इनंदर सर, विश्वनाथ सिद्धराम टॅगे, त्या ठिकाणी व्यंकटेशजी तोमकर साहेब, करंजली चॅनल, थोडस ऊन वाढत आहे, आपण कार्यक्रम फास्ट घेऊया. 75 जे उत्कृष्ट कार्य केलेले आहेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी मला विशेष करून आमंत्रित करण्यात आलं, त्याबद्दल मी सगळ्यांचं आणि सहयोगाचं अभिनंदन मानतो. विशेष म्हणजे सोलापूर शहरात अनेक संस्था आहेत, या संस्थेमार्फत वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येत असतात, पण या ठिकाणी विजयापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं एक अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. 75 जणांना वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या उत्कृष्ट जणांचा सत्कार हे विशेष आहे, कारण भारतीय स्वातंत्र्य दिनाला आता 75 वर्ष अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत आहे, त्यानिमित्त त्यांचा या ठिकाणी सत्कार करणं हे आपल्यासाठीही भाग्याचं मनाचं वाट, कारण नवीन वर्षात नवीन संकल्पना हे सर्वसामान्यांना वेगळं वाटतंय, पण आजपासून आपण नव्या युगाला सुरू करतो, त्या युगा असताना आपण वेगवेगळ्या उपक्रमाशी आपण निगडीत होऊया. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे जे मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष आहेत विजय शहाबादी यांचं कार्यकर्तृत्व मी जवळून बघितलेलं आहे, कारण मी वृत्तदर्शनमध्ये जवळजवळ 12 वर्ष काम केलं आहे, आता स्वरांजली चॅनलमध्ये 10 वर्ष काम करतोय. या मीडिया क्षेत्रात असताना त्यांचं कार्य जवळून पाहण्याचा मला योग मिळायला लागलाय, कारण मी मेकॅनिक सोबत असताना त्यांचा वेगवेगळा उपक्रम मी त्या ठिकाणी पाहत होतो. आता त्यांचं या ठिकाणचा उपक्रम हे वेगळ्या पद्धतीचं आहे, कारण 75 जणांना निवडणं हे किरकोळ गोष्ट नाहीये. बालपण तरुणपण सुखदुःखात गेले सर्व क्षण समाजाचे काम. नमस्कार, विजापूर रोड मध्यवर्ती गणेश मंडळ गेल्या 37 वर्षापासून सोलापूरमध्ये कार्यरत आहे हे आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लक्षात आलं. शहाबाजी सरांनी सांगितलं की मंडळ श्रीमंत नाही पण काम खूप मोठं आहे, पण श्रीमंती जर मोजायची म्हटली पैशामध्ये तर ती तात्कालिक असते, पण कर्मामध्ये म्हटली तर ती आपल्या नंतर देखील जिवंत राहते, ही सगळ्यात मोठी श्रीमंती इथं या मंडळाची आहे असं मला वाटतं. आणि मला स्वतःला स्वतःचा अभिमान असा वाटतो की शहाबाजी सरांच्या संपर्कातनं आणि मानस सदस्य त्यांनी मला दिलं आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्थान दिलं आणि माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो.
कर्म आपण काहीही केलं तर कर्म सुटत नाही. देवाजवळ गेलं, देवाच्या पायाशी पडलं तर देव सगळं माफ करतो, तुमचे पाप धुतले आहेत असं म्हणतात, पण कर्म माफ करत नाही. आणि ज्याचे कर्म चांगले असतील आज म्हणतात सर्व, तर त्याचं सर्व चांगलं होतं. आणि ह्या संस्थेचं कर्म इतकं उत्तुंग दिसतं की त्याच्या पुढे मी स्वतःला खूप पूजा समजतो. आणि आज जो हा सत्कार ठेवलेला आहे 75 लोकांचा, त्या ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, त्याच्या समाजातले, त्याच्या कार्यातले श्रेष्ठ निवडून काढलेले हिरे आहेत. आणि चालते बोलते विद्यापीठ आहे, शिक्षणाने कोणी कमी जास्त असतील, शिक्षित कमी जास्त असतील, पण अनुभवाची युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतात ती यांच्यापाशी आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की आज या 75 युनिव्हर्सिटीच्या बरोबर आपण आज बसलेलो आहोत आणि गौरव सन्मान करतो आहोत. मी जास्त बोलत नाही, बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर आमच्या वडगबाकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वप्रथम कोणी कृपया जाऊ नये, सर्व सत्कार मूर्तींचा आपण सत्कार करणार आहोत. तत्पूर्वी काही मान्यवरांचं मार्गदर्शन घेत आहोत एवढंच. नवीन वर्षानिमित्त एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि पहिल्यांदा मी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. नवीन वर्ष सगळ्यांना आनंदाचे, आरोग्याचे, भरभराटीचे, प्रगतीचे, सुखाचे, समाधानाचे आणि करोना न येण्याचे जावो हीच आपल्याला सगळ्यांना देवाला आपण प्रथम प्रार्थना करूयात. खरोखरच मध्यवर्ती गणेश मंडळ हे फार चांगलं काम करत आहेत. त्याचे कार्यकर्ते किंवा त्याचे अध्यक्ष, त्याचे सर्वे सर्वा श्रीयुत विजय शाबादे सर, त्याचप्रमाणे बिराजदार सर, डॉक्टर एळगावकर सर, डॉक्टर पवार सर, शिवशरणांना आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, मला खरोखर इथं बसल्यापासून खूप सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतंय की आजच्या काळामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट जर असेल तर ती दुसऱ्याचं कोणी कौतुक फारसं करत नाही. आणि ही कौतुकाची एक थाप पहिल्यांदा खरं माणसाला गरजेची असते आणि आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 75 लोकांची हे कौतुकाची थाप हे मध्यवर्ती गणेश मंडळ देत आहे ही खरोखर अभिमानाची, आनंदाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे. मी याबद्दल या मंडळाचं अभिनंदन करते. यांचं कार्य खरोखर सुरुवातीपासून बघितलेलं आहे. आपल्या भारत देशाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. 75 वर्ष देशाच्या दृष्टीने फार कमी आहेत, माणसाच्या आयुष्याच्या दृष्टीने खूप मोठे आहेत. आज नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. या नवीन वर्षामध्ये आपण काही संकल्प केले पाहिजेत आणि हे संकल्प कुठले आहेत तर हे संकल्प पहिल्यांदा आपण अनेक जीवनमूल्य किंवा सामाजिक मूल्य विसरत चाललो आहोत. अगदी कालच मी एक घटना, वर्षाच्या युवकाला लाजवेल असं ते कार्य करतात. ज्येष्ठ बंधू भगिनी मित्रांनो, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हा नवीन वर्ष सुखी समृद्धी भरभराटी यशाची प्रगती जाऊ हीच मी सिद्धरामेश्वरांनी प्रार्थना करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आमचे मित्र शहाबादे यांना 75 वर्ष आज पूर्ण होतोय, त्यांना बघितल्यानंतर 75 वर्ष असं दिसत नाही, 25 वर्षाचा मुलगा दिसतोय. देवाने असा त्याला प्रकृती असेच ठेवू दे आणि असा समाजसेवा करण्याची प्रवृत्ती आणि काम करण्याची ताकद त्यांना मिळो हीच मी अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं सगळ्यांचं भलं हो आणि सोलापूरचं भलं हो आणि सगळ्यांचं चांग भलं हो हीच मी अपेक्षा ठिकाणी करतो. खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. यांचं इथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांचं मी स्वागत करते. आदरणीय व्यासपीठ यांना सगळ्यांना त्यांचं सगळ्यांचं स्वागत करते. मी दमाणीनगर लायन्स नेत्रालय इथून जनसंपर्क अधिकारी सौ सुवर्णा काळे बोलतीये. मी थोडक्यात आमच्या हॉस्पिटलच्या बद्दलची 1-2 शब्दात माहिती सांगू इच्छिते की म्हणजे इथं जे उपस्थित आहेत ते सर्व सिनियर सिटीजन आहे आणि आमचं जे युनिट आहे दमाणीनगर लायन्स नेत्रालय हे जे आहे इंटरनॅशनल संस्था आहे लायन्स नेत्रालय आणि त्याच्या अंडर सोलापूर शहरामध्ये लायन्स नेत्रालय हे एक युनिट काम करते आणि बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहिती नाही की अल्पदरामध्ये इथं ऑपरेशन केले जातात मोतीबिंदूचे, जे बाहेर खाजगीमध्ये तुम्हाला 30,000, 40,000, 50,000 असे जे लेन्स पॅकेज असतात तेच लेन्स पॅकेज आपल्याकडे 8,000, 10,000, 12,000
एवढ्या अल्प दरामध्ये 50% पेक्षा सवलतीच्या दरामध्ये ऑपरेशन केले जातात. आणि जे गोरगरीब आहेत, जे अत्यंत दुर्बल घटक आहेत, त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड असं घेऊन सुद्धा आपण ऑपरेशन करतो. तरी मला इथं सर्व लोकांना एक मेसेज द्यायचं आहे की तुमचे पण कुणी ओळखीचे म्हणजे वयस्कर लोक असतील, मोतीबिंदो ऑपरेशन असतील, तर त्यांना कृपा करून आमच्या दमाणी नगर लायन्स नेत्रालय जे भैया चौक रिलायन्स मार्केट तिथे पावन गणपतीजवळ आहे आणि त्याबद्दलची अजून सविस्तर माहिती तुम्हाला शहाबादी सरांकडून भेटेल. आणि त्यांच्यामुळं आम्हाला आज त्यांचा 75वा वाढदिवस आहे. परमेश्वर आपल्याला त्यांचं 100वा वाढदिवस करण्याची पण अशी संधी देऊ दे. आणि जे इथं 75 मान्यवर लोकांचा त्यांनी म्हणजे आदर सत्कार ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आमचे 3 जणांची निवड केलेली आहे. त्याच्यामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये गोल्ड मेडलिस्ट जया क्षीरसागर आणि आमच्या प्रतिभा जोंजट मावशी यांचा सुद्धा सहभाग आहे. तरी सर्व 75 सत्कार मूर्तींच्या वतीने मी शहाबादी सरांचा अत्यंत आभार आहे की त्यांनी सगळ्यांना इथं सन्मानित करून त्यांच्या कामाची इथं दखल घेतलेली आहे. आणि अशाच पद्धतीने त्यामुळे एक नवीन ऊर्जा नवीन वर्षाच्या निमित्त त्या सर्व 75 लोकांमध्ये निर्माण केलेली आहे. आणि सर अशाच पद्धतीने तुमच्या 100व्या वाढदिवसाला असंच 75 तुम्ही हे केला त्यावेळेस 100 लोकांचा सत्कार करा. आणि आमच्या पण दमाणी नगर लायन्स नेत्रालय ह्या युनिटबद्दलची माहिती सांगण्याची आम्हाला त्यानिमित्ताने संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले अत्यंत आभारी आहे. या परिसरातील सर्व नागरिकांना मी या ठिकाणी एवढं इथं सांगू इच्छितो, या ट्रस्ट स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत या धुळे सोलापुरामध्ये एक प्रकारचे सामान्य लोकांना, गरीब लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षण व्यवस्थित आणि कमी खर्चामध्ये मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून या ट्रस्टच्या वतीने आम्ही पहिला शैक्षणिक एक संस्था बघण्याचा मानस आमच्या मनामध्ये आहे आणि पुढच्या वर्षी तो पूर्ण करण्याचं काम मी या आमच्या विश्वस्त आहेत शिवसेना पाटील आमच्या सोबतच आहेत. या ठिकाणी या धुळे सोलापूरला व्यवस्थितपणे एका मार्गदर्शनाखाली घेऊन जाणारे शहाबादी सर जे आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पुढच्या वर्षी केजीचं कारण इंग्लिश मिडियम किंवा मराठी मिडियम दोन्ही युनिट चालू करण्याचं मी या ठिकाणी अभिवचन देतो. आणि या संस्थेच्या मार्फत या धुळे सोलापूरचं एक नावलौकिक करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व विश्वस्तांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने करण्याचं मी या ठिकाणी भावी देतो. या ठिकाणी मला विजयबरोबर परिसर ट्रस्टच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच निवड केल्याबद्दल सर्व सभासदांचे सर्व संस्थापकांचे मी आभार मानून माझे 2 शब्द पूर्ण करतो. नम शिवाय त्रिनेत्र पुत्राय गुणकराय त्रिलोचनाय प्रतिमार्थदाय त्रयंत गद्याय तुषार्धकाय श्री सिद्धरामाय नम शिवाय. आजचा हा 1 जानेवारीचा दिवस या सोलापूरकरांच्या दृष्टीनं खूप खूप महत्वाचा आहे, कारण आजचा सूर्य आज समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने दिसे. आपण सूर्याला पाहत या ग्राउंडवर सगळे तुम्ही येता, म्हणून आज ओम सूर्यानमा, मित्रानमा, भानुयनमा, भास्करानमा, रवियनमा, खगानमा, अर्कानमा, आदित्यानमा, हिरण्यगर्भानमा, पुष्णेनमा, सवित्रेनमा, मारीचेनमा, ओम सूर्यदेवाय स्वाहा. हे का? तर आज काल लोक, आता मॅडम इथं बोलताना बघा, आज हे आम्ही सगळे जे व्यासपीठावर आहोत या सगळ्यांच्या पाठीमाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ आणि त्याच्यातला 25 वर्षाचा तरुण अण्णांचा जिगरी दोस्त म्हणजे विजय शाबादे, ते आता एक सारखं म्हणत आहेत मला जेवण दे रे म्हणून. ही मैत्री खूप महत्वाची आहे सगळ्यांना. हो, अण्णाला एकटं नको, सगळ्यांना म्हणे, 1000 लोकांना तरी ते मान्य केलेलं. जेवण देण्यापेक्षा जेवण खाण्याची इच्छा निर्माण करणारी माणसं खूप मोठी असतात. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय शहाबादे साहेब, ज्या संस्थेत मी घडलो त्या संस्थेचे चव्हाण साहेब,
दक्षिण सोलापूर तालुक्याने विधानसभेमध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटणारे आमचे आदरणीय शिवसेनांना आमचे शिक्षण क्षेत्राचे मार्गदर्शक डॉक्टर येळगावकर सर, दुसऱ्या लेखिका ताई डॉक्टर वडकबालकर व सर्व इथं बसलेल्या भगिनी आणि मातोश्री, इथं बघा 95 वर्षाच्या मातोश्री विभूती पट्टा लावून आज इथं इरकल साडी घालून इथं आलेल्या आहेत. हे जगण्याची प्रेरणा आहे. हे का आल्या? जगण्याची प्रेरणा. मान्यवरांना विनंती आहे, त्यानंतर सैनिकांच्या वारसांचा सत्कार, त्याचप्रमाणे कर्तव्यगार महिलांचा सत्कार. मला वाटतं असं म्हणतात की ऍक्शन स्पीक्स मोर दॅन वर्ड्स, तर महत्वाची असते. आणि म्हणून हे विजापूर रोड गणेश उत्सव मंडळ जे आहे ते नेत्रदान असेल, त्यानंतर देहदान असेल, किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी मदत असेल, रक्तदान असेल, गरीब शोषित वंचितांना यथाशक्ती मदत करण्याचं जे काम करते तो सुद्धा स्वराज्य करण्याचं, स्वराज्य प्रस्थापित करण्याचं जे भाग आहे असं मी समजतो. स्वराज्य स्थापन करण्याची जबाबदारी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेची आहे असं नाही, तर अनेक स्वयंसेवी संस्थांचं, या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे असं मी समजतो. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जसं बलिदान केलं गेलं, आज आपण बघतो की देशाच्या या ठिकाणी आपण करीत आहोत. मी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की कृपया वर या, व्यक्तीच्यावर यावं. बंडूराव कुलकर्णी, पुढील 10 जणांत विजू टाकळीकर साहेब, अजून एक तरुण मार्गदर्शक तसेच प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी आमच्या समोर बघा सोहिणी ताई कृपया व्यासपीठाकडे यायचंय. त्यानंतर पाटक दंपंत यांचाही सत्कार संपन्न होते. सर्व पदाधिकारी व दोन शब्द आभाराचे या ठिकाणी व्यक्त करावे. महिती गाडगे आमने साहेबांच्या आज या ठिकाणी विजापूर देशाच्या रौप्य महोत्सवातील उत्कृष्ट कामगिरी आमचा मंडळाचा जो मंडळाचे अध्यक्ष यापुढेही असेच बनसुरे. Thank you.